माझा क्लास 2 वर्ष झाला डोंबिवलीमध्ये, सुनील नगरमध्ये आम्ही चालू केला. एका मुलीपासून क्लास सुरू झाला माझा आणि त्यानंतर इथपर्यंत माझा येऊन प्रवास थांबलेला आहे. मुलांचा खूप छान रिस्पॉन्स होता, त्याच्यामुळे असं वाटलं की मुलांची कला आपण समाजापर्यंत आणली पाहिजे, कला समाजात पोचवली पाहिजे. आणि त्या ह्या कलेमुळे मला काही मोठे दिग्गज प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार यांची भेट झाली, हे माझं खूप भाग्य आहे. आणि माझ्या मागे माझा हा एकट्याचा प्रवास नव्हता, हा प्रवास मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा. कशा प्रकारची चित्रे आहे मुलांची चित्रे ह्याच्यामध्ये आम्ही वर्गीकरण केलं की मुलांचं आधी ग्रॅफाईटपासून म्हणजे जे पेन्सिल स्केच असतं जो बेस असतो मुलांचा तो आम्ही पक्का करून घेतला. मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांना कलर पेन्सिलनी कसं करायचं, मग वॉटर कलरनी कसं करायचं आणि मग नंतर वेगळ्या प्रकारचे पेपर कसे यूज करून तुम्ही काम करणार आहात या गोष्टी त्यांना सगळ्या केलेल्या, म्हणजे इफेक्ट कसे आणायचे. सो तुमचं ग्रॅफाईट, वॉटर कलर, पेन्सिल कलर आणि तुमचं ब्लॅक पेपरवरती व्हाईट पेन्सिल कशी यूज करायची आणि 3D ड्रॉईंग्स आणि ज्या आपल्या गव्हर्नमेंट परीक्षा असतात एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या त्यांचे पण काही ड्रॉईंग्स तिथे लागले, या प्रकारचं आमचं वर्गीकरण आहे. यांना क्रेडिट देतो सगळं, या सगळ्या यांनी त्या सगळ्या मुलांकडनं कढून काढून घेतले चित्र आणि ती इतकी सुंदर केलेली आहे की त्या मुलांना काय करायचं याचं भान आधी आहे. पेपर केवढा आहे, चित्र केवढं काढायचं, या सगळ्या सूचना या शिक्षिकेने दिल्या आणि त्यावर हुकूम त्याने सगळं केल्यामुळे माणसं इथे रेंगाळत आहेत. काय त्यातलं बघायचं आहे त्याला कळायला लागलं आता. इथं घरातल्या मुलांचं ड्रॉईंग आम्ही कधी बघत नाही पण इथे नंतर कळतं की काय बघायचं, त्याच्यासाठी हे प्रदर्शन आहे आणि ते यांनी भरवलं. त्याच्यामुळे मला स्वतः आनंद आला, त्या सगळ्या मुलांनी आज आनंद घेतला, त्यांच्या पालकांनी आनंद घेतला. त्याचं कारण कोणीतरी पाठीशी उभं राहायला लागतं ते आहे.